नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपल्या कृषी तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन जुलै दोन हजार एकवीस या दिवसाच्या महाराष्ट्रातील बाजार समित्यातील अद्रकीची आवक आणि बाजारभाव बघणार आहोत आणि कोणत्या बाजार समितीमध्ये अद्रकीला सर्वाधिक दर भेटला ते पाहूया दररोजच्या बाजारभावाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया सर्वप्रथम जळगाव बाजार समितीमध्ये दोन जुलै दोन हजार एकवीस रोजी आदर कमाल दर बावीसशे रुपये तर सर्वसाधारण दर सतराशे रुपये राहिला तर उस्मानाबाद बाजार समितीमध्ये आदर चांगला दर राहिला तेथे कमाल दर अडीच हजार रुपये तर ॲव्हरेज दर सतराशे पन्नास रुपये राहिला मुंबई बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या आदर चांगला दर राहिला तिथे कमाल दर सव्वीसशे रुपये तर सर्वसाधारण म्हणजे ॲव्हरेज दर तेवीसशे रुपये राहिला तिथे एक हजार चारशे बेचाळीस क्विंटल एवढी आद्रकीची आवक झाली तर कामठी बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या आदर कमाल दर, दर तीन हजार रुपये तर सर्वसाधारण दर सव्वीसशे रुपये राहिला सातारा बाजार समितीमध्ये कमाल दर सतराशे रुपये तर सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये राहिला तर पुणे बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या अर्द्रकीला कमाल दर एकवीसशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चौदाशे तीस रुपये राहिला तिथे पाचशे बावन्न क्विंटल एवढी आदरकीची आवक झाली रत्नागिरी बाजार समितीमध्ये दोन जुलै दोन हजार एकवीस रोजी नंबर दोन जातीच्या अद्रकीला सर्वाधिक दर राहिला तिथे कमाल दर तीन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये राहिला पुण्यामधील खडकी बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या अद्रकिला कमाल दर सोळाशे रुपये तर सर्वसाधारण दर पंधराशे रुपये राहिला तर पुण्यामधील मोशी बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या आद्र किला कमाल दर दीड हजार रुपये तर सर्वसाधारण म्हणजे ॲव्हरेज दर तेराशे पन्नास रुपये राहिला अशाप्रमाणे दोन जुलै दोन हजार एकवीस रोजी महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये अद्रकीची आवक आणि बाजारभाव राहिले व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका